वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने शेवगावात अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने काही घरांवरील पत्रे उडाली तर वीज पडल्याने एक शेळी दगावली आहे। गेल्या 3 दिवसापासून शेवगाव तालुक्यात वादळी वारे वाहत आहेत आणि काही ठिकाणी अवकाळी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या। सोमवार दिनांक 15 रोजी सकाळपासूनच ढगाळ हवामान होतं। दुपारी 4 वाजल्यानंतर ढग दाटून आले आणि काही भागात वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाट अवकाळी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या। थाटे, वाडगाव, कोळगाव, मंगरूळ आदी भागात वादळी वारे झाल्याने अशोक केदार, नाथा बांगर, कोंडिबा केदार, बाजीराव जायभाजे यांच्या घरावरील पत्रे तसेच वस्तीवर राहणाऱ्या महादेव केदार यांच्या घरावरील छत उडून गेलं तर वीज पडून आनंद ससाने यांची शेळी दगावली आहे। आता तिथं वावरात गेलता बकऱ्या वळायसाठी ते गेल्याच्या नंतर त्यांनी हे केलं, पाऊस यायला लागला, मुसळधार पाऊस असल्यामुळं हापून आणत होता। घरी आणता आणता शेळीला अचानक तीच पडली, कडकड वाजली, लगेच शेळी तिथंच पडली। तिच्यावर शेळीवर पडल्याच्या नंतर शेळी तिथंच जागेवर मेली। मेल्याच्या नंतर माझा आजा तिथं शेजारी होता, आम्ही दोघं जण होतो, कडाला वाप लागले आमच्या, शेळीच्या तोंडातून रक्त निघत होतं आमच्या, चार कड होते आमचे, बरेच शेड होते, ते शेळी मेली आता मार्केटला कळत एकदम।